गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. बातमी महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमा भागातना. पत्रादेवीमध्ये नेमकी कशी परिस्थिती आहे, नवे निर्बंध राज्यामध्ये लागू झाले आहेत त्यामुळे एंट्री पॉईंट जे आहेत गोव्यातले तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, चेकनाक्यांवरती काय तयारी ठेवण्यात आली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी, आपण पाहूयात. नमस्कार, मी आहे पत्रादेवी चेकपोस्ट जवळ. इथे कोणत्याही प्रकारच्या कोविड संदर्भात चेकिंग केलं जात नाही आहे, फक्त इथे दारूविषयी चेकिंग केलं जात आहे आणि त्याचबरोबर इथे ट्रान्सपोर्ट देखील सुरू आहे. लोकांचं असं म्हणणं होतं की इथे रेपिड टेस्ट करून महाराष्ट्रात येतात, पण आतापर्यंत इथे कोणत्याही प्रकारचे आदेश मिळाले नाही आहे. इथे पोलीस देखील सांगत आहेत आतापर्यंत इथे कोणत्याही प्रकारचं चेकिंग होत नाही आहे. दरम्यान एक महत्वाची अपडेट जी आहे पत्रादेवी चेकपोस्टवरनं ती ही की चेकपोस्टवरती साधं थर्मल स्क्रीनिंगही केलं जात नाही आहे, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांमध्ये दारूची अवैध वाहतूक होते आहे की नाही एवढीच फक्त पाहणी जी आहे ती केली जाते आहे. आणि याच संदर्भात आम्ही फोनवरून मकबूल माळगीमणी यांच्याशी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे तीही आपण ऐकूया. मकबूल, तू गेला होतास पत्रादेवी चेकपोस्टवरती, तिथे नेमकी काय परिस्थिती दिसली, गाड्यांची नेमकी ये जा कमी झाली आहे, जास्त झाली आणि थर्मल स्कॅनिंग केलं जात आहे का? सर, एकंदर बातमी अशी आहे की तिथे चेकपोस्ट जवळ कोणत्याही प्रकारचं चेकिंग नाही आहे. जे लोक म्हणत होते की रिपीट टेस्ट करून महाराष्ट्रात घेतात म्हणून, तसं काहीच नाही आहे आणि साधं थर्मल चेकिंग सुद्धा होत नाही आहे आपल्या. कारण काल मुख्यमंत्र्यांनी केरी चेकपोस्ट जवळ जाऊन त्यांच्यानी चौकशी केली किंवा पाहणी केलेली, तर इथे आपला पत्रादेवी चेकपोस्ट जवळ तर अजिबात काहीच नाही आहे आणि बिंदासपणे लोक गोव्यात येत आहेत, तसेच गोव्यातील लोक महाराष्ट्रात जात आहेत आणि काही प्रमाणात जे गाड्या महाराष्ट्राहून येतात ते कमी झालेले आहेत. कारण महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राहून जे गोव्यात गाडी येतात ते खूपसे कमी आहेत. आणि त्याचबरोबर जे लोक म्हणत होते की रिपीट टेस्टिंग वगैरे आहे तसं अजिबात काय दिसत नाही आणि साधं थर्मल चेकिंग पण होत नाही आहे. कारण महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे त्यामुळे गोव्या सरकारने कुठेतरी थर्मल चेकिंग तरी करावं असं लोकांचं तरी मागणी आहे. सर, खूप खूप धन्यवाद मकबूल या सविस्तर माहितीसाठी. बातमी पेडण्यातून राज्यात नवे निर्बंध लागू झाल्यानंतर पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे 3:13 वाजल्याचं पेडण्यामध्ये पाहायला मिळालंय. आठवडी बाजारांवर सरकारनं बंदी घातलेली नाही आहे त्यामुळे आता हे आठवडी बाजार कोरोना संसर्ग वाढवण्यात मदत करतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह. गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नेहमीप्रमाणे जशी वर्दळ एखाद्या आठवडी बाजारामध्ये दिसते तशीच वर्दळ पेडण्यामध्ये दिसते आहे. कोरोनासारखी महामारी राज्यामध्ये भयंकर रूप धारण करते आहे, पण त्याचं जराही भय लोकांना आहे का असा प्रश्न या दृश्यांवरून कुणालाही पडेल. याच पेडणे बाजारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी. नमस्कार, मी आहे पेडणे बाजार येथे. सध्या राज्यात कोविड संख्या वाढत असून सरकारने लोकांना आवाहन केलेलं की गर्दी करू नका म्हणून, पण आज पेडणे बाजारात मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर पावसाळा येत असून ते पावसाळ्यासाठी जे घरात मसाला लागतं त्या मसाल्यासाठी मिरची खरेदीसाठी ते पेडण्यात खूप गर्दी जमलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत हात जोडून सगळ्यांना विनंती केली आहे की 5 पेक्षा जास्त लोकांनी कृपा करून एकत्र जमू नये, पण पेडण्यातील लोकांना बहुतेक या महामारीची जाणीव झाली नसावी. आठवडी बाजार भरला, गर्दी झाली, यामुळे जे निर्बंध नेमके सरकारनं लावले होते त्याच निर्बंधांवेळी काही गोष्टी मुख्यमंत्र्यांकडून सांगायच्या राहून गेल्याचं गोवन वार्ता लाईव्हनं नमूद केलं होतं. नेमके निर्बंध काय आहेत आणि राहून गेलेल्या गोष्टी काय आहेत त्यावर पुन्हा एक नजर टाकूया. पहिली घोषणा आहे नाईट कर्फ्यूची. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 30 एप्रिलपर्यंत हे नवे निर्बंध लागू असणार आहेत. 10वी 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शाळा, कॉलेज, क्रीडा महोत्सव सगळं बंद असणार आहे. फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. लग्नासाठी फक्त 50 लोकांना मुभा असणार आहे तर अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी असेल. नव्या नियमांसह पालिका निवडणुका या होणारच आहेत, पण निकालाच्या दिवशी मात्र कडक निर्बंध लावले जाणार आहेत. मंदिरं, चर्च, मशिदीत सामूहिक प्रार्थनेवरती बंदी घालण्यात आली आहे. 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र कुठेही जमू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.
लॉकडाऊन करणार नाहीच असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे जास्तीचं सामान घेण्यासाठी लोकांनी बाजारात गर्दी करू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. 50% क्षमतेसह सरकारी आणि खासगी वाहतूक सुरूच ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे पर्यटकांवरती कोणतीही बंधनं घालण्यात आलेली नाही आहेत. अत्यावश्यक सेवांना नाईट कर्फ्यू लागू असणार नाही आहे. पेट्रोल पंप देखील रात्री सुरू राहणार आहेत. 10वी आणि महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, त्यामध्ये कसिनो बार रेस्टॉरंट हे फक्त 50% उपस्थितीमध्ये चालू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्केट आणि आठवडा बाजार सुरू राहणार असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पण तसं झालं तर मग गर्दी कशी रुकणार हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे ऑक्सिजनची मागणी किती आहे आणि आत्ता सध्या ऑक्सिजन किती आहे याबाबत सुद्धा ठोस माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नाही आहे. रेमडेसिवीरच्या किमतीबाबतही कोणतंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आहे. 5 जास्त जणांनी जमू नये असं म्हटलं आहे, पण मग मार्केटमध्ये हे कसं शक्य होणार आहे यावरती मात्र शंका उपस्थित केली जाते. 5 एकत्र दिसले तर मग कारवाई काय करणार हे सुद्धा मुख्यमंत्री सांगायला विसरले आहेत. 6वी आणि महत्त्वाची घोषणा आहे ती म्हणजे आंदोलनाची. टुरिस्ट टॅक्सीवाल्यांचं आंदोलन सुरू आहे, पण हे आंदोलन सुरू राहणार की या आंदोलनावरती कसे निर्बंध येणार यावरती सुद्धा मुख्यमंत्री काही बोलले नाही. 7वी गोष्ट आहे खाजगी बसेस सुरू राहणार आहेत, पण 50% क्षमतेवरती कोण लक्ष ठेवणार हा खरा प्रश्न आहे. 8वी महत्त्वाची गोष्ट ॲम्ब्युलन्स संदर्भात, ॲम्ब्युलन्स कशा उपलब्ध करणार याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली नाही आहे. 9वी गोष्ट आहे कंटेनमेंट झोनबाबत, कंटेनमेंट झोन जाहीर करणार मग तिथल्या लोकांचं काय हा प्रश्न कायम आहे. 10वी आणि महत्त्वाची गोष्ट, जे निर्बंध लावण्यात आले आहेत त्यांची अंमलबजावणी कशी होणार याबाबतसुद्धा मुख्यमंत्री यावेळी काहीच बोलले नाही.